नमस्कार, मी वर्षा, शालिनी प्लस बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. भाजप शिवसेना निवडणूक एकत्र लढणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा. गुरुकुंज आश्रमाच्या विकासासाठी 100 कोटींच्या आराखड्याला मान्यता देऊ, मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य. जळगावात दुधाच्या उत्पादनात वाढ, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांची घोषणा. जालन्यामध्ये जनसंघर्ष यात्रा दाखल, अशोक चव्हाणांनी केली सरकारवर टीका. राज्यातील साखर कारखानदारांचा तिढा लवकर सोडवावा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी. आता पाहूयात सविस्तर वृत्त. भाजपचा मित्रपक्ष असलेली शिवसेना केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहे, त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप सोबत एकत्र लढेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. असे असताना भाजपकडून शिवसेनेला गोंजारण्यात येत आहे. याआधी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेने आमच्या सोबत राहावे आणि एकत्र निवडणूक लढावी असे आवाहन केले आहे. भाजप आणि शिवसेना सत्तेत आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी तसेच अन्य पक्ष एकत्र येत आहेत. विरोधक वोट बँक संघटित करत आहेत, त्यामुळे भाजप आणि शिवसेनेने एकत्र लढले पाहिजे. शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवल्यास मोठे नुकसान होईल, तसेच त्याचा फायदा देखील विरोधकांना होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. बुधवारी राज्यातील फडणवीस सरकारला 4 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं त्यांनी निवडणूक एकत्र लढण्यावर भाष्य केले. मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की मला नाही वाटत दोन्ही निवडणुकी एकत्र होतील. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र झाल्या तर त्याला महाराष्ट्र भाजपकडून विरोध करण्यात आलाय. दरम्यान भाजपने आपला सर्वे केला. या सर्वेनुसार भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, त्यामुळे भाजपचे अधिकाधिक आमदार निवडून येतील असा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. मी आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे गुरुदेवांचा अनुयायी म्हणून मी इथे आलो आहे, मुख्यमंत्री म्हणून आलेलो नाही. राष्ट्रसंतांचा आशीर्वाद हा मला लाभला आहे, कारण 2013 साली मी राष्ट्रसंतांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला आलो आणि त्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमातून जी ऊर्जा घेऊन निघालो आणि थेट महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. ते अमरावतीतील गुरुकुंज मोझरीत सुरू असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सुवर्ण पुण्यतिथी महोत्सवाच्या समारोप प्रसंगी बोलत होते. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा सुवर्ण पुण्यतिथी महोत्सव अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरीमध्ये सुरू आहे. या पुण्यतिथी महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीचे दर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं आहे. राष्ट्रसंतांच्या भूमीचे महत्व हे पैशात मोजता येत नाही, अगदी चंद्रमोळी झोपडीत देखील राष्ट्रसंतांनी तोच विचार केला, असे सांगत मुख्यमंत्री यांनी गुरुकुंज आश्रमाच्या विकासासाठी 100 कोटींच्या आराखड्याला मान्यता देऊ असे मुख्यमंत्री म्हणाले आहे. मला सांगायला या ठिकाणी आनंद होईल, आपण आज 100 कोटीची मागणी केली. मी इथे यायच्या आधी ठरवून आलो होतो की जो आराखडा आपल्याकडे आला त्याला मान्यता द्यायची, तो 58 कोटी रुपयाचा आराखडा आहे. त्या 58 कोटी रुपयाच्या आराखड्याला मी आजच मान्यता देतो आणि उर्वरित 42 कोटी रुपये जे आहेत त्याचाही आराखडा जर आपण त्या ठिकाणी तयार करून दिला तर त्यालाही आपण मान्यता देऊ आणि 100 कोटी रुपयाचा आराखडा, कारण ही भूमी जी आहे या भूमीची महती इथलं महत्व हे पैशात मोजता येणार नाही. इथे किती पैसे खर्च झाले हे महत्वाचं नाही, अगदी चंद्रमौळी झोपडीमध्ये देखील राष्ट्रसंतांनी तोच विचार दिला जो विचार आज या ठिकाणी किती मोठं आपण उभं केलं तरी त्यातनं तोच विचार या ठिकाणी येणार आहे. परंतु लाखो लोकांनी येऊन इथलं ऊर्जा घेऊन जावी आणि त्या ऊर्जेतनं एक ऊर्जावान, एक संस्कारी आणि मानवतेला धर्म समजणारा, एकमेकाला सोबत घेऊन चालणारा, राष्ट्रभक्तीने ओतप्रोत असलेला समाज तयार व्हावा, हे जे कार्य या ठिकाणी होत आहे गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातनं, लाखो लाखो भक्तांच्या माध्यमातनं, त्या कार्यामध्ये एक भाग म्हणून
आम्ही देखील सम्मिलित झालो पाहिजे आणि म्हणून निश्चितपणे आपल्या या मागणीला आम्ही या ठिकाणी मान्यता देऊ आणि याचा चांगला आराखडा अधिकचा जो आहे तो तयार करून ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून, पण मी प्रामाणिकपणे सांगतो, मी या ठिकाणी आलो ते गुरुदेवांचा अनुयायी म्हणून, मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी आलेलो नाही. आणि मगाशी ज्या प्रकारे प्रकाश महाराजांनी या ठिकाणी सांगितलं की खऱ्या अर्थानं राष्ट्रसंतांचा आशीर्वाद हा मला लाभला, आपल्या या म्हणण्यात फार मोठं तथ्य आहे. कारण 2013 साली श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आलो आणि त्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमातनं ऊर्जा घेऊन जे निघालो ते थेट महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो. त्यामुळे या पुण्यभूमीतून राष्ट्रसंतांची ऊर्जा ही आपल्याला निश्चितपणे प्राप्त होते. आणि खरं तर मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की जे अलौकिक कार्य राष्ट्रसंतांनी केलं आणि आज त्यांना महापरिनिर्वाणाला जवळजवळ 50 वर्ष आज पूर्ण झाली, पण या 50 वर्षानंतर देखील या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये इतका मोठा समुदाय हा त्यांच्या विचारांनी चालतो आणि खऱ्या अर्थानं समाज परिवर्तनाचं काम करतो, समाजाला संस्कारित करण्याचं काम करतो, यातच राष्ट्रसंतांमध्ये किती शक्ती होती, त्यांच्यात किती ऊर्जा होती आणि समाज परिवर्तनाची किती मोठी ताकद ही राष्ट्रसंतांमध्ये होती आपल्या लक्षात येतं. आपण त्यांना राष्ट्रसंत म्हणतो, आदरणीय राष्ट्रपतींनी त्यांना दिलेली ती उपाधी आहे, पण राष्ट्रसंत का? तर या देशाचा इतिहास आपण बघितला तर या देशाने नेहमी त्यागी लोकांनाच खऱ्या अर्थानं वंदन केलंय. आपण त्यागाची पूजा करतो आणि या त्यागाची पूजा करत असताना आमच्या इथे संतांची एक अशी परंपरा आहे. शालिनी प्लस साठी स्वप्नील उमप, अमरावती. दूध उत्पादक शेतकऱ्यांना लिटर प्रमाणे 5 रुपये अनुदान देण्याची मुदत ऑक्टोबर पर्यंत संपत होती, मात्र दुष्काळी परिस्थिती असल्याने आमदार सुरेश भोळे यांनी ही मुदत वाढवण्याची मागणी केल्याने ही मुदत आणखी 3 महिने वाढवित असल्याची घोषणा पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केली. ते जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित दुष्काळ आढावा बैठकीत बोलत होते. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन शेतावर जाऊन पाहणी करण्यासाठी आलेल्या पशुसंवर्धन मंत्री जानकर यांना आमदार भोळे यांनी आढावा बैठकीतच निवेदन दिले. त्यात शासनाकडून सहकारी संघ आणि खासगी संघांना लिक्विड मिल्क सेल वगळून जे अतिरिक्त गायीच्या दुधाचे दूध भुकटीत रूपांतर केले जाते अशा दुधाला 5 रुपये प्रतिलिटर अनुदान दिले जाते, मात्र संघाने उत्पादकाला त्यांनी खरेदी केलेल्या संपूर्ण दुधावर ₹25 प्रतिलिटर भाव देणे बंधनकारक आहे. ही योजना ऑगस्ट ते ऑक्टोबर 2018 पर्यंत कार्यरत होती. जळगाव जिल्हा दूध संघाकडे 800 पेक्षा अधिक प्राथमिक दूध उत्पादक संस्था बचत गट यांच्याकडून प्रतिदिन 2 लाख लिटर गायीच्या दुधाचे संकलन होते. त्यापैकी 1.20 लाख लिटर्स दुधाची तरल विक्री होते तर 80,000 लिटर्स दुधासाठी पावडर केली जाते. दूध संघाने 100% दुधाचे पेमेंट बँकेद्वारा दूध उत्पादकांना अदा करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. संघाने प्राथमिक दूध उत्पादक संस्थांना बँकेद्वारे पेमेंट केले असल्यानं शासनाने पूर्ण अनुदान संघास अदा करावे अशी मागणी केली आहे. तसेच या योजनेस मुदतवाढ देण्याची मागणीही केली आहे. ती मागणी जानकर यांनी मान्य करत योजनेस आणखी 3 महिने मुदतवाढ दिली आहे. आमदार सुरेश भोळे आणि सुधिताताई वाघ यांनी पाठवली की दुधाच्या अनुदानाची स्कीम होती शेतकऱ्याला 5 रुपयाची, ती 3 महिन्यासाठीच होती. मी आज डिक्लेअर करतो की अजून 3 महिन्यासाठी हे अनुदान चालू राहील आणि शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न होतो. शेतकऱ्याच्या दृष्टीने दुधाच्या दराला दर मिळेल आणि त्यामुळून शेतकऱ्यांचं दुष्काळाच्या कृषीमध्ये आर्थिक भार त्यांना पेलं वाचू शकेल. आजच मी घोषणा करतो की 3 महिन्याची स्कीम एक्सटेंड केलेली आहे. बरोबर डायरेक्ट आहे स्मिताताई, होते आम्ही दोघे मिळून निवेदन दिलं की 3 महिने जे अनुदान मिळत होतं शेतकऱ्यांना दुधामध्ये ते 3 महिन्याचीच मुदत होती, ती 31 तारखेला मुदत संपणार होती. मी परवा मीटिंगमध्ये होतो,
सर्व शेतकऱ्यांची मागणी तर अनुदान वाढवून द्यावं, सर्व ट्रॅक्टरची मीटिंग झाली तिथे, मला वाटतं त्यांच्या मागणीनुसार आम्ही साहेबांना निवेदन दिलं दोघी मिळून आणि साहेबांनी ती मागणी मंजूर केली, 3 महिने अनुदान अजून वाढवून देतील असं साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं. शालिनी प्लस साठी सचिन गोसावी, जळगाव. काँग्रेस जनसंघर्ष यात्रेचे जालन्यामध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. या यात्रेचे पुढे एका मोठ्या सभेत रूपांतर झाले. मागील 4 वर्षात कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असे म्हणण्याची वेळ आली असून हे सरकार नको म्हणण्याची वेळ आली आहे असे अशोकराव चव्हाण यांनी जनसंघर्ष यात्रेच्या मंठा येथे विराट सभेत बोलताना म्हटले आहे. मागील 4 वर्षात कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असे म्हणण्याची वेळ आली असून हे सरकार नको म्हणण्याची वेळ आली आहे. सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या भाजप सरकारला आगामी काळात त्यांची जागा दाखवून हद्दपार करा असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंठा येथे सोमवारी केले. बाबा अशी म्हणण्याची वेळ, हे सरकार आता आपल्याला नकोय ही म्हणण्याची वेळ आज प्रत्येकाच्या मनामध्ये ही भावना आहे की 4.5 वर्षापूर्वी जो निर्णय झाला तो निर्णय देशासाठी, महाराष्ट्रासाठी आणि मराठवाड्यासाठी किती घातक ठरला. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा आम्हाला विचारायचे फडणवीस तेव्हा 2014 ला. आज 2018 मध्ये आज ज्यावेळेस आपण मंठ्यामध्ये या विराट सभेला आपल्या समोर मी बोलत आहे तर निश्चितच तुमच्या आणि आमच्या मनात ही भावना जरूर सर्वांच्या आहे. फडणवीस साहेब सांगा, मोदीजी बताइये, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, कुठे नेऊन ठेवला मंठा माझा. ही अवस्था ज्या वेळेस हे सगळे प्रश्न पाहिल्यानंतर एक तरी समाजातला घटक सांगा मला की जो या सरकारच्या कामगिरीबद्दल खुश आहे असा एक तरी घटक मला सांगा तुम्ही. आपण सरळ प्रश्नावर येऊ या मंठ्याच्या जालन्या जिल्ह्याच्या. आज सगळ्यात प्रश्न मोठा पाण्याचा आहे की नाही. आज शेतकऱ्यांचा विचार जर केला तर शेतीला पाणी, प्यायला पाणी, जायकवाडीचं पाणी हा विषय आहे की नाही महत्वाचा आपल्याला. हे धरण शंकरराव चव्हाण साहेबांच्या कारकिर्दीमध्ये बांधलं गेलं. या धरणामध्ये औरंगाबाद, जालना, परभणी, बीड हे सगळे जिल्हे जायकवाडी प्रकल्पाच्या अंतर्गत आपल्या सगळ्या परिसरात सुजलाम सुफलाम करण्याकरता बांधलेला प्रकल्प. आज या प्रकल्पाचं पाणी शेतीला जाऊ द्या, प्यायलाही पाणी मुश्किल झालं ही अवस्था या सरकारने आपली करून ठेवलेली आहे. कुठे गेले व लोणीकर साहेब मला विचारायचं आहे का नाही आवाज निघत आहे या सरकारमधल्या मंत्र्यांचा आपल्याला पाणी मराठवाड्याला देण्याच्या बाबतीमध्ये. ज्यावेळेस जायकवाडी प्रकल्प झाला त्यावेळेस जायकवाडी प्रकल्पातला मला हा काही विषय पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र विरुद्ध मराठवाडा असा अजिबात करायचा नाही. कृपया हा गैरसमज डोक्यातून काढून टाका. मला एवढंच म्हणायचंय की मराठवाड्याचं हक्काचं पाणी जे ठरलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा पोहोचली होती. यावेळी या यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या संघर्ष यात्रेचे नंतर जाहीर सभेत रूपांतर झाले. यावेळी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री विजय वेडीवेट्टीवार, वायाळ शहराध्यक्ष शबाब कुरेशी यांच्यासह आदींची उपस्थिती होती. बाजारपेठेमध्ये किंमत मिळत नाही, स्थलांतर केल्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती दिसायला लागली आहे. लोक आताच जनावर आपले नातेवाईकांच्याकडे न्याय लागलेली आहेत. किती दिवस कुठं कुठं नेणार तुम्ही? मराठवाड्यामध्ये धरणाची काय परिस्थिती आहे? आणि सरकार शास्त्रोक्त पद्धतीनं आम्ही आता दुष्काळ घोषित करणार आहे. Trigger 1 म्हणजे 1 नंबरची कळ, मग 2 नंबरची कळ, मग 3 नंबरची कळ. काय कळ, काय ट्रिगर? माणसं तडपत आहेत आणि सरकार आता नुसतं हिशेब करण्यामध्ये बसलेलं आहे. कुठं सॅटेलाइट म्हणतंय, कुठं हिरवागार तारा दिसतोय का बघतंय, पावसाची ओल किती आहे जमिनीमध्ये ते बघायचा प्रयत्न करतंय. आणि माणसं आता आत्महत्या करण्याच्या मार्गावर आहेत. आणि हे फडणवीस सरकार मग्न आहे 4 वर्षाचा वाढदिवस साजरा करण्यामध्ये. मित्रांनो मला एक सांगा, गेल्या 4 वर्षामध्ये या फडणवीस सरकारनं एक तरी अशी घोषणा करून दाखवली आहे का की त्याबद्दल लोक समाधानी आहेत? एक तरी कार्यक्रम शेतकरी समाधानी आहे?
युवकांना कारखान्यामध्ये नोकऱ्या मिळतात, नवीन कारखाने उघडलेत, जीएसटीमुळे व्यापारी उद्ध्वस्त झालाय, व्यापारी समाधानी आहे, छोटे उद्योग बंद पडलेत। मोदी सरकारच्या घोषणा निवडणुकीपूर्वीच्या आठवा, फडणवीस सरकारच्या घोषणा निवडणुकीपूर्वीच्या आठवा, आणि काय वास्तव आहे? वास्तव गेल्या आठवड्यामध्ये नितीन गडकरी एका टेलिव्हिजन कार्यक्रमामध्ये बोलून दाखवलं, म्हटलं आम्हाला आता विरोधात बसायची इतकी सवय झाली होती की म्हटलं आम्हाला आत्मविश्वास होता की आम्ही काय सत्तेत येणार नाही, आम्ही सत्तेत येणार नाही म्हणून आम्ही भरमसाठ घोषणा केल्या, पण आम्ही चुकून सत्तेत आलो, आता काय करायचं? अच्छे दिन आमच्या गळ्यातली हड्डी बनलेली आहे, स्वतः नितीन गडकरींनी कबुली जबाब दिलाय, खरी गोष्ट आहे। त्यांना म्हटलं की आपण काय सत्तेत येणार नाही, आडव्या तिडव्या भरमसाठ घोषणा केल्या, शेतकऱ्याला काय काय सांगितलं, तुमचा सातबारा कोरा करतो, शेतकऱ्याला हमी भाव देताना उत्पादन खर्च काढून दीडपट म्हणजे 50% नफा होईल असा हमी भाव काढतो, 7 वर्षामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करतो, काय काय घोषणा केल्या, त्यातली एक तरी घोषणा पूर्ण झाली आहे का? आज महाराष्ट्रामध्ये देशातल्या इतर कुठल्याही राज्यापेक्षा जास्त आत्महत्या, ते खरं आहे का नाही? शरम वाटली पाहिजे, फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून 15,500 माझ्या शेतकरी बांधवांनी आत्महत्या केलेल्या आहेत, 15,500 परिवार उद्ध्वस्त झालेले आहेत, मुळ बळ भिकेला लागलेली आहेत, आणि फडणवीस सरकार आपला वाढदिवस साजरा करण्यामध्ये मग्न आहे। स्वतः मोदींनी सांगितलं, युवकांना आश्वासन दिलं होतं की मी औद्योगिकरण करेन, दरवर्षी नाईक साहेबांसारखे खंबून नेतृत्व महाराष्ट्राला दिलं, आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती घडवण्याचं काम खऱ्या अर्थाने कोणी केलं असं त्यांनी केलं। जलसंपदा विभागात खऱ्या अर्थाने जर त्यांना पाणी अडवण्यात जिरवण्याचं काम जर कोणी केलं, सुधाकर नाईक साहेबांच्या कार्यकाळामध्ये हरित क्रांती महाराष्ट्र में खऱ्या अर्थाने साकार करण्याचं काम जर केलं असेल, नाईक साहेब, वसंतराव नाईक साहेब या सगळ्यांनी मंडळीने केलं होतं। आज फक्त राजकीय कामासाठी आज बंजारा समाजाला गुमराह करण्याचं काम हे होत आहे, आणि म्हणून मला इथल्या बसलेल्या प्रमुख नेत्यांना सांगायचंय, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या समाजाचा राजकीय वापर भाजप करतोय त्यांना जागा दाखवण्याचं काम आपण सुद्धा केलं पाहिजे, अशी माझी आग्रह या विनंती या ठिकाणी मुद्दाम राहणार आहे। कारण की महाराष्ट्राला सामाजिक प्रश्नाला बगल द्यायची, हे प्रश्न असेच प्रलंबित ठेवायचे आणि त्या माणसाला न्याय द्यायचा नाही, झुलवत ठेवायचं, ही जी काही परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये यांनी निर्माण केलेली आहे, या सगळ्या लोकांच्या बाबतीमध्ये या सरकारला खऱ्या अर्थाने जाव विचारण्याची मित्र गरज आले। कारण यांचं संस्कृती वेग, संस्कृती आहे कुठली यांना, संस्कृती आहे कुठले? यांचा भाजपचा आमदार मुंबईचा कदम काय म्हणतो ऐकलं की नाही? यांचा कदम आमदार मुंबईचा म्हणतो, एखादी पोरगी तुम्हाला आवडली मला सांगा, उचलून घेऊन तो पोरीला म्हणे, हा भाजपचा आमदार बोलतो। हा तुमच्या लेकरे, तुमच्या मुली बाळी सुद्धा आज रस्त्यावर फिरू शकणार नाही, ही अवस्था मुंबईच्या भाजपच्या वक्तव्यातून स्पष्ट होतंय। यांचा नारा काय? यांचा नारा आहे बेटी बचाओ बेटी पढाओ। आज म्हणायची वेळ आली आहे भाजप वालों से बेटी बचाओ, भाजप वालों से बेटी बचाओ, की दुर्दैवाने म्हणण्याची ही वेळ आलेली आहे। आमच्या मुलीं बाळींवर डोळा ठेवणारे यांचे आमदार आहेत, तिकडे नगरचा उपमहापौर छिंदम नावाचा महापौर, उपमहापौर नगरचा भाजपचा उपमहापौर शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये अपशब्द वापरणारा हा तो छिंदम, आम्हाला ही छिंदम आणि ही कदमांची संस्कृती ज्यांनी बदनाम केलाय या महाराष्ट्राला, ही छिंदमची संस्कृती या कदमची संस्कृती म्हणजे भाजपची खरी मुखवटा आज समोर आलेला आहे, आणि म्हणून ही छिंदम आणि कदमांची संस्कृतीला वाव देणारी भाजपला या देशातून महाराष्ट्र हद्दपार करा मित्र हो, हेच मला या निमित्ताने आपल्याला सांगायचंय मित्र हो, यांचा खरा मुखवटा आज लोकांसमोर आलेला आहे मित्र, मला सांगायचं। शालिनी प्लस साठी सुधाकर जाधव जालना। राज्यातील साखर कारखानदार आणि शासन यांनी एकत्र बसून ऊस दराडा तिढा लवकरात लवकर सोडवावा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना 2 दिवसात राज्यभर आंदोलन उभे करेल आणि एकही साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे, ते कराड येथे बोलत होते। त्यानंतर प्रतिसाद काय मुख्यमंत्र्यांनी दिला का? तुम्ही आव्हान जळ केलं होतं,
नाही त्याच्यानंतर एकच दिवस मध्ये गेलेला आहे. माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रातले बहुतांश साखर कारखानदार मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटणार आहेत, कारण जो समझोत्याचा मसुदा आहे तो त्यांनीच दिलेला आहे आणि त्यावर उत्तर त्यांनीच शोधायचं आहे. आम्ही तो मान्य केलेला आहे, आता कारखानदारांनी मान्य करावं आणि ते करत असतील तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना मान्य करायला भाग पाडावं. आता कालपासून आंदोलन सुरू झालं सांगली, कोल्हापूर आणि कराडचं, दिशा कशी असेल पुढच्या आंदोलनाची? जोपर्यंत असं आहे की महाराष्ट्र सरकार ना साखर कारखानदारांनी काही तयारी केलेली आहे ना सरकारनं तयारी केलेली आहे, यांना सीझन सुरू करायचा आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये ऊस तुटल्यानंतर 14 दिवसाच्या आत ऊसाचं पेमेंट द्यायचं असतं, परंतु ते देण्यासाठी साखर कारखान्याला बँकांनी कर्ज उपलब्ध करायला पाहिजे. ते कर्ज कसं देणार, किती देणार, याचं अजून काहीही धोरण ठरलेलं नाही आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये साखर कारखानदारही संभ्रमात आहेत, शेतकरी संभ्रमात आहेत. आमचं म्हणणं एवढंच आहे की पहिल्यांदा धोरण ठरवा. पहिली उचल ही मुख्यमंत्र्यांच्या समझोत्याच्या प्रस्तावानुसार आम्ही मान्य केलेली आहे, त्याला मान्यता कारखानदारांनी द्यावी. ती देता येत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी आणि कारखानदारांनी बसून चर्चा करावी. आणि समजा त्याला पैसे कमी पडत असतील तर वरच्या पैशाला राज्य सरकारनं हमी घ्यावी म्हणजे बँकेकडं, आणि पैसे उपलब्ध करून देण्यास बँकेला भाग पाडावं. पण आमचे पैसे वेळेवर मिळायला पाहिजेत. अजून कशात काय नाही, बँकेचं धोरण नाही, तर कारखाने ऊस तोडायला येतातच कसं? मग पुन्हा आणि मग ऊस द्यायचा आणि मग पैशासाठी त्यांच्या मागं धावायचं का? हा खरा प्रश्न आहे. आज बैठक सुरू आहे कोल्हापूरमध्ये इतर शेतकरी संघटनांची, तुम्हाला मात्र त्यात घेतलं नाही? मला त्याबद्दल काही माहिती नाही आहे आणि कुणा त्या बैठकीला गेलं पाहिजे असंही काही नाही, त्याबद्दल माझी माझ्याकडे काहीच माहिती नाही. साहेब, खाशाबा जाधव यांना पद्मभूषण द्यावं अशी एक मागणी आपण केली होती, अजून सरकार काय प्रतिसाद देणार? गेल्या 10 वर्षापासून मी ही मागणी करतोय. आधी काँग्रेस सरकारच्या काळामध्ये मी सातत्यानं ही मागणी ज्यावेळी करत होतो त्यावेळी मला सांगण्यात आलं की पद्म पुरस्कार हे मरणोत्तर द्यायचे असतील तर ते कमीत कमी 6 महिन्यापेक्षा कमी कालावधी असेल तरच देता येईल, अन्यथा देता येत नाही असं कायद्यात तरतूद आहे. आणि खशाबा जाधव यांना यांचं देहावसान होऊन बरीच वर्ष झाल्यामुळं त्यांना आम्ही देऊ शकत नाही अशा प्रकारचं आधीच्या सरकारमधल्या गृहमंत्र्यांनी मला उत्तर दिलेलं होतं. परंतु ज्यावेळी 2014 नंतर धीरूभाई अंबानी यांना मरणोत्तर पुरस्कार दिला गेला आणि त्यांच्या मृत्यूनंतर जवळपास 12-13 वर्षांनी त्यांना पुरस्कार दिला गेला, त्यावेळी माझ्या पुन्हा अशा पल्लवित झाल्या आणि मी पुन्हा शासनाशी पत्रव्यवहार केला, पंतप्रधानांशी पत्रव्यवहार केला. पहिल्यांदा मला सुचवलं गेलं की कुणीतरी त्याची शिफारस करावी लागते, त्याशिवाय त्याचा विचार केला जात नाही. म्हणून मी स्वतः सलग 2 वर्षे शिफारस करत राहिलो, परंतु तरीही त्याचा विचार झाला नाही. मग मी पुन्हा पंतप्रधानांना एक जळजळीत पत्र लिहिलं की धीरूभाई अंबानी हे एक साध्या माताडी कामगारापासून हमालापासून उद्योगपती झाले, त्याचा संपूर्ण देशाला अभिमान आहे, तुम्ही त्याची दखल घेतली आणि त्यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार दिला. तसंच आमच्या खाशाबाज आजोबांचा आम्हाला शेतकऱ्यांना कुस्ती खेळाप्रेमींना सार्थ अभिमान आहे, देशाला वैयक्तिक स्वरूपाचं पहिलं पदक त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये मिळवून दिलं. मग तोच नियम त्यांना का लावला जाऊ शकत नाही? आणि त्यांनाही तोच लावला पाहिजे आणि त्यांना ते पदक मिळालं पाहिजे. या संदर्भात पार्लमेंटमध्ये मी सातत्यानं मुद्दा उपस्थित केला, परंतु सरकारनं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. नंतर मला असं सांगितलं गेलं की कुणी त्याची शिफारस केली नाही, आम्ही सातत्यानं शिफारस करत राहिलो, महाराष्ट्र सरकारला शिफारस करायला भाग पाडलं, तरी गृहमंत्र्याने मी स्वतः जाऊन 2 वेळा भेटलो, तरी सरकारनं त्याचा विचार केला नाही. आणि अलीकडे माझ्या सातत्यानं जो पाठपुरावा चालू आहे, मी मुख्य पंतप्रधानांना एक उपरोधिक पत्र लिहिलं की आम्हीच एक आता लोकवर्गणीतून खाशाबा जाधव यांचं उचित असं स्मारक उभा करतो, त्याचा लोकार्पण करायला तर तुम्ही या आणि मला वाटतं तुम्ही यावं, असं उपरोधिक पत्र पाठवल्यानंतर मला गृहमंत्र्याचं दुसरं गृहमंत्रालयातून दुसरं पत्र आलं की भारतरत्न हा पुरस्कार देण्याचा अधिकार फक्त आणि फक्त पंतप्रधानांना आहे. खरं तर मी मागणी केली होती पद्म पुरस्काराची. करमाळा तालुक्यातील केम येथील धनंजय नागणे या शिक्षकाने विविध मागण्यांसाठी न्याय मिळण्यासाठी तब्बल 77 दिवसांपासून
केम येथील चौकात धरणे आंदोलन सुरू केले आहे. पाहूयात ही बातमी. धनंजय नागणे हे केम येथील शारदाताई पवार विद्यालय येथे गेली 5 वर्ष सहशिक्षक म्हणून काम पाहत आहेत. यापूर्वी अजितदादा पवार विद्यालय येथे वडशिवणे येथेही 17 वर्ष सहशिक्षक पदी त्यांनी काम पाहिले आहे. संस्था चालकांनी त्यांची केम येथून नियमबाह्य पद्धतीने बदली केली आहे. याबाबतची अधिक माहिती धनंजय नागणे यांनी चॅनलशी बोलताना दिली आहे. सोलापूर यांनी सदर विद्यालय संस्थेला माझी बदली रद्द करून सदर शाळेमध्ये रुजू करून घेण्याची कार्यवाही करून सदर कार्यवाहीचा अहवाल त्वरित सादर करावा असा आदेश केलेला आहे. त्याच पद्धतीनं जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर, माध्यमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना 35 ते 40 आदेश केलेले असताना त्या आदेशांवरती कुठल्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही. त्याच पद्धतीनं विभागीय आयुक्त कार्यालय पुणे विभाग पुणे यांनीही माझे वेतन अदा करणे कामी तसेच प्रॉव्हिडंट फंड अदा करणे कामी संबंधित विभागाला आदेश केलेले आहेत, परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी मी या अगोदर 4 ते 5 वेळा जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे कुटुंबासहित आमरण उपोषण केलेली आहे. त्याच पद्धतीनं 4थी नोटीस देऊन मी आत्मदहनाचा इशारा दिलेला होता, परंतु माध्यमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी सदरच्या वेतन अडवण्याबाबत रुजू करून घेण्याबाबत विद्यालयाने कार्यवाही न केल्याने त्यांच्यावरती कायदेशीर कार्यवाही केली जाईल अशा पद्धतीचं आश्वासन दिल्यामुळे त्या ठिकाणी मी त्या दिवशी आत्मदहन मागे घेतलेले आहे. तसेच हे तुमचं धरणे आंदोलन चालू किती दिवसापासून, तसेच दिनांक 14/8/2018 पासून मी माझे सदरच्या मागण्याबाबत सदरच्या 5 मागण्यांबाबत मेन चौक केम तालुका करमाळा येथे धरणे आंदोलन चालू केलेले असून आज 77वा दिवस आहे. तरीसुद्धा त्या ठिकाणी अद्याप कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. तशा पद्धतीनं मी त्यांना 27/10/2018 रोजी झालेल्या बाबी पुन्हा माननीय विभागीय आयुक्त ते माननीय माध्यमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्यापर्यंत त्या मांडलेल्या आहेत. लवकर जेणेकरून गेलेली दिवाळी माझी विना वेतन कुटुंबाची उपासमारीत गेलेली आहे, जेणेकरून ही दिवाळी तरी त्या ठिकाणी प्रशासनाने माझी 12 महिन्याचे अडवलेले वेतन देऊन आनंदात घालवावी ही प्रशासनाला माझी कळकळीची विनंती आहे. जर समजा तरीही त्यांनी दखल नाही घेतली गेले तर माझे धरणे आंदोलन चालूच राहील आणि आत्मदहन सारख्या मार्गानेच मला पुनश्च न्यायाची मागणी करावी लागेल. किती दिवसापासून तुम्ही संस्थेवर आता नाही? साधारणतः 1 वर्षपर्यंत जवळजवळ मी इथंच धरणे आंदोलन आमरण उपोषण सारख्या मार्गाचा वापर करून प्रशासनाला मी भांडत आहे, परंतु मला न्याय मिळत नाही आहे. वर्षिणे शाखेत 17 वर्ष काम करत आहेत आणि त्यानंतर 2017 वर्षानंतर केमला शाखेत प्रशासकीय सोयीनुसार त्याची बदली केली. केमच्या शाखेत वडशिवणे शाखेत वास्कर मॅडम म्हणून लेडीज आहे. त्यांचं हार्नियाचं ऑपरेशन झाल्यामुळे त्यांनी माझ्याकडे विनंती अर्ज केला, डॉक्टरचं सर्टिफिकेट दिलं की मला मोटरसायकलवर प्रवास करायचा नाही, अन्यथा मला 6 महिने बेड रेस्ट द्या. माझ्याकडे गणित विषयाची दोनच माणसं आहेत, तर गणित विषयाच्या माणसाला मी त्या दोघांना बोलून घेतलं आणि बाकीचे कर्मचाऱ्याला 7-8 लोकांच्या बदल्या केल्यात. त्यांना बोलून घेतलं, सगळे तयार झाले, स्वतः नागणे स्वतः चौकशीन तयार झाला, ऑर्डर घेतली आणि ऑर्डर घेऊन रिलीव झाला नाही तो उपोषण त्यांनी कलेक्टर ऑफिस पुढे चालू केले. आज तक आहे तो उपोषण धरणे आंदोलन करतो, आत्मदानाचं नोटीस देतो, पोलीस खात्याला प्रशासकीय शासनाला त्रास देतो, संस्थेला देतो, शाळेला देतो, शिवाय कर्मचाऱ्याला देतोय. तरीसुद्धा आज मी तिला आम्ही त्यांनी मुलांच्या सोयीसाठी मुलांच्या शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी स्वतःहून वडशिवणे शाखेत हजर व्हावं, मी कसल्याही विनाट त्याला मी हजर करून घेण्यास तयार आहे आणि त्याचा जो काही वर्षाचा पगार आहे ते शासन दरबारी त्यांनी भांडण शासन दरबारी तक्रार म्हणजे विनंती करून किंवा रिक्वेस्ट करून मागणी करून घ्यावी. आम्ही त्याला त्या गोष्टीला आम्ही त्याला कुठल्याही कागदाला समज. शालिनी प्लस साठी शीतलकुमार मोटे करमाळा.
बारामती तालुक्यातील कारहाटी गावात बासरी वादनाद्वारे पावसाला साथ घालण्यात येत आहे. पश्चिम बंगालचे प्रसिद्ध बासरी वादक निरुपेंद्र रॉय यांचे राग मेघ मल्हार वाजवून पाऊस पडण्याचा अनोखा प्रयोग सध्या सुरू आहे. प्राचीन काळात संगीत सम्राट तानसेन राग मेघ मल्हार वाजवून पाऊस पडल्याचा दंतकथा प्रचलित आहेत. सध्या अशीच दंतकथा डिजिटल युगात बारामतीच्या जिरायती भागातील कारहाटी येथील शेतकरी अनुभवत आहेत. ही दंतकथा अद्याप सत्यात उतरलेली नाहीये. प्राचीन काळात संगीत सम्राट तानसेन राग मेघमल्हार वाजवून पाऊस पडल्याच्या दंतकथा प्रचलित आहेत. सध्या अशीच दंतकथा डिजिटल युगात बारामतीच्या जिरायती भागातील कारहाटी येथील शेतकरी अनुभवत आहेत. ही दंतकथा अद्याप सत्यात उतरलेली नाहीये. निरुपेंद्र रॉय यांच्या प्रयोगातून रुसलेला पाऊस परतणार का, याबाबत बारामतीच्या कारहाटी येथील माळावर एक प्रयोग होत आहे. या परिसरात प्रथमच पाऊस पडण्यासाठी अशा प्रकारचा प्रयोग सुरू आहे. कारहाटी येथे 27 ऑक्टोबर पासून दुष्काळावर मात करण्यासाठी कारहाटी येथील इच्छापूर्ती गणेश मित्र मंडळाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या प्रयोगातून अनेक ठिकाणी पाऊस पडण्याचे प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा रॉय यांनी केला आहे. तो ये दो महीने लेट कर गया, हम इनको अगस्त महीने से पूछ रहे हैं, ये रिप्लाई नहीं दिया. अरविंद कुमार जी है, आईएएस ऑफिसर, एमपीसीएल के डायरेक्टर है, मेरा फ्रेंड है अरविंद कुमार. इन्होंने हमको बोला कि जलना डिस्ट्रिक्ट में पानी कम है, फिर जलना के डीए निजोड़ी साहब है, फिर हमको बुलाए, वो फिर एक डॉक्टर को बोले कि इनको बिठाओ. लेकिन डॉक्टर साहब का खेती है 300 किलोमीटर दूर, औरंगाबाद में रहते हैं और जलना डिस्ट्रिक्ट इंटरमीडिएट है. तो हमको भेज दिए वहाँ पर, हम दो तीन रोज ऐसे बगैर माइक के प्रूफा किए, कुछ काम नहीं बना. फिर ये गणेश लंकार है, ये इन्होंने हमको यहाँ बुलाया. तभी तो बरसात महीना ख़त्म हो गया, अभी पानी का कैसे, पानी बिल्कुल नहीं है. फिर भी ये जो लो प्रेशर है, हम लोग बुलाया तमिलनाडु तक. देखा ये हमारे अपडेट है, गणेश लंकार से बात करो, वो अपडेट आपको दे देगा. ये जो लो प्रेशर है, ये समुंदर के बहुत पीछे था, अंदामान के पीछे था, हमने इसको अंदर करवाया. फिर एक टाइफून हो गया U2, वो टाइफून हमसे क्लाउड लेकर भाग गया. हमने क्लाउड को बुलाया, वो टाइफून हमारा क्लाउड लेके चला गया. तो ये बारिश कैसे होगा, ऊपर से है ये जाड़ा का मौसम है, ये इसको क्या बोलते हैं विंटर, विंटर में कैसे बारिश हो जाए. बासरीद्वारे मेघमल्हार रागाचे सूर सलग 7 दिवस वाजवण्यात येणार आहेत. या चर्चेमुळे प्रत्यक्ष बासरी वादन पाहण्यासाठी ग्रामस्थ, महिला आणि अनेक जण या ठिकाणी येऊन भेट देत आहेत. पर्जन्य छायाच्या प्रदेशामध्ये मोडतं, त्यामुळे वर्षा दोन वर्षानंतर आमच्या इथं सारखा म्हणजे दुष्काळ असतोच. 2015 असा दुष्काळ असताना मी फेसबुकवर काही पोस्ट बघत असताना माझ्या असं निदर्शनात आलं की कलकत्त्याचे रिटायर कमिशनर IRS ऑफिसर निरुपेंद्र रॉयजी हे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी मेघ मल्हार ह्या रागाचा उपयोग करून बासरी वादनातून पाऊस पाडण्यासाठी प्रयत्न करतात. तर त्यावेळेला मी त्यांना मेसेज टाकला होता फेसबुकवर की तुम्ही आमच्या गावात यावं आणि आमच्या दुष्काळग्रस्त भागामध्ये थोडीशी आपल्या वादकीच्या शक्तीने काही मदत होते का ते पाहावं असं म्हणून. पण ते त्यावेळेला तिकडंच खूप कामात व्यस्त असल्या कारणाने इकडे येऊ शकले नाहीत. बासरी वादनाच्या प्रयोगामुळे पावसाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती. 2 नोव्हेंबर पासून महाराष्ट्र कुस्ती लीग सामना रंगणार आहे. सातारा जिल्ह्यातील यशवंत सातारा टीमचे मालक पुरुषोत्तम जाधव यांनी सर्व खेळाडूंसह ऑलिम्पिक वीर स्वर्गीय खाशाबा जाधव यांच्या मूळ गावी गोळरेश्वर येथे जाऊन अभिवादन करून सर्व मल्लांचे स्वागत केले आहे. महाराष्ट्राच्या मातीतील रांगडा खेळ कुस्ती आता वेगळ्याच प्रकारात दिसणार आहे. प्रो कबड्डी प्रमाणे कुस्ती दंगल पाहायला मिळणार आहे. भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे साताराचे सुपुत्र कुस्तीपटू स्वर्गीय खाशाबा जाधव यांना अभिवादन करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, पुरुषोत्तम जाधव यांच्यासह यशवंत सातारा टीमचे सर्व सहभागी खेळाडू तसेच सामाजिक, राजकीय, क्रीडा क्षेत्रातील सर्व मान्यवर उपस्थित होते. आज या गोळेश्वरमध्ये स्वर्गीय आमचे प्रेरणास्थान आहे कुस्ती क्षेत्रामध्ये, त्यांचं आज या ठिकाणी गोळेश्वरमध्ये येऊन कैलासवासी खाशाबा जाधव यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी
आज आपण सातारा जिल्ह्याची यशवंत सातारा ही टीम या ठिकाणी आपण घेऊन आलो आहे. आज ज्या तालमीमध्ये खाशाबा जाधवांनी कुस्त्या खेळल्या आणि जे आमच्या पैलवानांचं श्रद्धास्थान आहे, प्रेरणास्थान आहे, त्या तालमीमध्ये आल्यावरती मला दिसतंय माझ्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरती एक वेगळी चमक या ठिकाणी आलेली आहे. आणि मला खात्री आहे की तळागाळातले ही सगळी मंडळी आहेत, कुस्ती क्षेत्रामध्ये कोणी मोठी लोक नाही आहेत, तर ही सगळी शेतकऱ्यांची, गरीब कष्टकऱ्यांची मुलं आहेत आणि या खेळाला चांगला दर्जा मिळाला पाहिजे, हे पण आमचे पैलवान हिरो झाले पाहिजेत. आज तुम्ही बघताय आय पी एल हा महागडा खेळ श्रीमंतांच्या मुलांचा आहे. क्रिकेट आता भारतीयच खेळ आहे कबड्डी, परंतु त्याच्यात पण प्रो कबड्डी या सामन्यामधून त्या खेळाला पण भारतामध्ये चांगलं स्थान मिळाले. महाराष्ट्र कुस्ती लीग जी सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये जाधव साहेबांनी साताऱ्याची यशवंत टीम घेतलेली आहे आणि निश्चितच ही या टीमला मी शुभेच्छा देतो आणि याच्यामध्ये हा संघ यशस्वी होईल याची मला खात्री आहे. कारण सुरुवात अख्ख्या देशाला पहिलं वैयक्तिक पदक मिळवून देणाऱ्या खाशाबा जाधवांच्या गावातून सुरुवात होते आणि त्या काळामध्ये खाशाबा जाधवांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रसंगी अनवाणी पायानं हेलसिंकीला जाऊन त्यांनी महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला पहिलं व्यक्तिगत पातळीवरचं ऑलिम्पिकमधलं पदक मिळवून दिलेलं होतं आणि त्यांची प्रेरणा आशीर्वाद घेऊन ते ज्या तालमीमध्ये त्यांनी मेहनत केली त्या तालमीमध्ये येऊन आम्ही या संघाला शुभेच्छा देतो आहे. आणि त्यामुळं मला खात्रीच आहे की हा सातारा जिल्हा हा क्रांतिकारकाचा जिल्हा आहे आणि या पहिल्या महाराष्ट्र कुस्ती लीगमध्ये अजिंक्यपद हाच संघ पटकावेल याची मला खात्री आहे. शालिनी प्लससाठी सकलेन मुलानी, कराड. बार्शी शहरातील अवैधरित्या चालणाऱ्या विनापरवाना ऑटो रिक्षा त्वरित बंद करण्याच्या मागणीसाठी शहर रिक्षा सेनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आवरण चक्री उपोषण सुरू करण्यात आलं आहे. यावेळी अनेकांच्या उपस्थितीत मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. बार्शी शहरात दिनांक 26/2/2017 पासून बार्शी रिक्षा सेनेच्या वतीनं आरटीओ आणि संबंधित खात्यातील अधिकारी यांना स्क्रॅप रिक्षाबाबत निवेदन देऊन आणि चर्चा करून अवैध वाहतुकीला लगाम घालण्याकरता निवेदन दिले, पण याचा काही प्रमाणात अवलंब झाला. पण पुढे स्क्रॅप रिक्षावाले आणि विना परवाना यांची मुजोरी वाढली. यामुळे परवानाधारक रिक्षा चालकाला रिक्षाचे हप्ते भरण्याएवढा सुद्धा व्यवसाय करता येत नाही. त्यामुळे आता शेतकऱ्याप्रमाणे रिक्षा चालकांनाही आत्महत्या करण्याची वेळ सदर आरटीओने कार्यवाही न करण्याने आली आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित स्क्रॅप आणि विना परवाना रिक्षा यांच्यावर दंडात्मक कार्यवाही न केल्यानं बार्शी शहरातील तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण चक्री उपोषण करण्यात आले आहे. होणाऱ्या परिणामाची जिम्मेदारी तालुका दंडाधिकारी म्हणून तहसीलदार याची राहील अशा आशयाचे निवेदन देऊन बार्शी ऑटो रिक्षा सेना अध्यक्ष प्रमोद शिंदे आणि इतर रिक्षा चालक यांच्या वतीनं बार्शी तहसील कार्यालयासमोर हे उपोषण सुरू करण्यात आलं. आमच्या रिक्षाचे धंदे होऊन गेले, यामुळे आमच्या अध्यक्षानं आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्रित येऊन आमरण उपोषण चक्री उपोषण चालू केलेलं आहे. आणि काही गोष्टी आमच्या मागणी बेकायदेशीर रिक्षा चालतात, दुसरी गोष्ट ती अडवून आम्हाला त्रास देतात, दुसरी गोष्ट गाडी पाशिंगला सोलापूरला जावं लागते, इथून 70 किलोमीटर सोलापूर आहे, तिथून जायचं माघारी यायचं येताना रस्त्यात अपघात होतात, त्यामुळं बार्शीत पाशिंग आमचे होण्यासाठी आणि बाकीचे आमचे जे अडी अडचणी जे आमच्या अध्यक्षाने सांगितले त्याच्यावर आम्ही पूर्ण सहमत आहोत आणि ह्या दृष्टिकोनाने आम्ही इथं उपोषणाला बसलेलो आहे. काय सर, आम्ही 19 तारखेला माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं. तहसीलदार साहेबांना निवेदन देण्याचा हेतूच हा होता की प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी असल्यामुळे यापूर्वी बार्शी शहर पोलीस स्टेशन, जिल्हाधिकारी साहेब, आरटीओ साहेब यांना वारंवार निवेदनं दिली स्क्रॅप रिक्षाबाबत. बार्शी शहरामध्ये अवैध रिक्षा, घरगुती सिलेंडरवर चालणाऱ्या रिक्षा, स्क्रॅप रिक्षा यांचं पीक मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांना राजकीय आशीर्वाद असल्यामुळे प्रशासनाकडून त्याच्यावर कारवाई होत नाही, किंवा आमचे निवेदन दिल्यानंतर कारवाई केली तर तीच कारवाई जुजबी स्वरूपाची असती. तीच वाहनं आरटीओनं जप्त केलेली वाहनं आरटीओचा कुठलाही
आरटीओला न जुमानता तीच वाहनं पुन्हा चोरून रस्त्यावर येतात आणि त्यांच्यावर नंतर गुन्हे दाखल होत नाहीत आणि त्यामुळे बार्शी शहरात बऱ्याचशा प्रमाणात नवीन रिक्षा आलेले आहेत. गोरगरीब रिक्षावाले उद्योगधंदा नसल्यामुळे नोकरी नसल्यामुळे नवीन रिक्षा 2-2.5 लाख रुपयाची कर्जाची घेतलेली असती. 4-5 हजार रुपये त्याचा हप्ता भरायचा, इन्शुरन्स भरायचा, टॅक्स भरायचा, शासनाच्या सर्व नियम अटी पूर्ण करायच्या आणि अवैध रिक्षावाले गाडीला गाडी आडवी लावून धमकावून व्यवसाय करण्यास मज्जाव करतात. याच्यामुळं शेवटी कंटाळून आम्ही यापूर्वीही निवेदन दिले, वारंवार आरटीओला भेटलो, स्मरणपत्र दिले, परंतु त्याचाही काही परिणाम झाला नाही आणि आम्ही निवेदनातच लिहिलेलं आहे. शालिनी प्लस साठी समाधान चव्हाण, बार्शी. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता हूँ. बहुत महान इंसान थे, उनकी मैंने सारी किताबें पढ़ी हैं. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिक लाल है. रसिक लाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रूट नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड. चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. विश्रांती नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आता पाहूयात पुढील वृत्त. जेजुरी मध्ये विना परवाना गावठी हातभट्टी दारू तयार करून ती विकणाऱ्यांवर लोकल क्राइम ब्रांचने धडक कारवाई केली आहे. अमर राठोड नामक व्यक्तीला ताब्यात घेऊन 2,345 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. लोकल क्राइम ब्रांच पुणे टीमला बातमी मिळाली की जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत टेकवडी गावमध्ये अमर दौलत राठोड हा गावठी हातभट्टीत दारू तयार करून त्याची वेगवेगळ्या गावांमध्ये विक्री करत आहे. या घटनेची माहिती मिळताच LCB टीम टेकवडी हद्दीत पोहोचली. मिळालेल्या बातमीप्रमाणे LCB टीमच्या पंचासह टेकवडी गावच्या हद्दीत आंबळे तळ्याजवळ पडीक जमिनीत जाऊन छापा घातला असता या ठिकाणी अमर दौलत राठोड या इसमास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्टी दारूच्या 35 लिटर एकूण 67 कॅन सापडले असून त्यामध्ये 1,07,200 रुपये किमतीची 2,345 लिटर गावठी दारू मिळून आली. या आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई जेजुरी पोलीस स्टेशन करत आहे. शालिनी प्लस साठी सुनीता कसबे, पुरंदर. मराठवाड्याला पिण्याच्या पाण्यासाठी गरज पडेल तेव्हा रेल्वेने पाणी द्या, पण जिल्हा दुष्काळात होरपळत असताना पालखेड समूहातील एक थेंब पाणी जायकवाडीत जाऊ देणार नाही असा इशारा आमदार नरहरी झिरवाळ आणि माजी आमदार दिलीप बनकर यांनी प्रशासनाला दिला आहे. पाहूया या संदर्भातली ही बातमी. दिंडोरी तालुक्यातील पालखेड धरण समूहातून पाणी जायकवाडी प्रकल्पात सोडण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवरून सुरू झाल्याने पालखेड समूह लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आज पालखेड धरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीराम शेटे, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार नरहरी झिरवाळ, माजी आमदार दिलीप बनकर आदींच्या नेतृत्वाखाली पालखेड धरणावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यावेळी जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास सर्वांनी विरोध करत प्रशासनाने पाणी सोडण्याचा निर्णय रद्द करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. त्यावेळी विविध मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी उदय किसवे, तहसीलदार बाबासाहेब गाढवे यांना देण्यात आले आहे. शालिनी प्लस साठी अमोल जाधव, नाशिक. अपंग कल्याण निधी खर्च न करणाऱ्या सांगली महापालिकेच्या विरोधात अपंग बांधवांनी महापालिकेवर मोर्चा काढून निदर्शनं केली. अपंगांना त्यांच्या हक्काचा निधी मिळाला नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी अपंग बांधवांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे. यावेळी महापालिकेने अपंगांसाठी राखीव ठेवलेला दिव्यांगांसाठीचा 5% निधी तातडीने खर्च करावा, नोंदणीकृत अपंगांना अपंग निर्वाह निधी मिळावा अशी मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली. यावेळी सर्व अपंग बांधवांनी महापालिकेसमोर जोरदार निदर्शने करत आपल्या मागण्या मांडल्या. अपंगांना त्यांच्या हक्काचा निधी मिळाला नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी अपंग बांधवांनी महानगरपालिका प्रशासनाला दिला आहे. प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने आज दिव्यांगांचे जे 5% अपंग कल्याण निधी असतो तो खर्च केला नाही महानगरपालिकेने, त्याचं निवेदन
खर्च करण्यात यावं हे निवेदन देण्यासाठी आज आम्ही सगळे दिव्यांग बांधव महानगरपालिकेवर मोर्चा काढून आलेलो आहोत व तो निधी त्या त्या वर्षात खर्च करावा. उदरनिर्वाह भत्ता जो दिव्यांगांना दिला जातो तो अद्यापही दिला गेलेला नाही आहे, तो देण्यात यावा ह्या मागणीसाठी आम्ही सर्व दिव्यांगांनी आज महानगरपालिकेत येऊन मोर्चाच्या माध्यमातून आमची मागणी महानगरपालिकेच्या वतीने समोर ठेवण्यात आलेली आहे. तरी जर महानगरपालिकेला जागा आली नाही तर पुढचा आंदोलनाचा मार्ग उपोषण धरणे आंदोलन ह्या गोष्टी आम्ही आमच्या संघटनेमार्फत करणार आहोत. आमचा लाभ आम्हाला लवकरात लवकर मिळावा. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, सांगली. मलकापूर नगरपंचायतीने शहरवासियांना विश्वासात न घेता लादलेला अनधिकृत कराचा बोजा तत्काळ रद्द करावा, अन्यथा मलकापूर नगरपंचायत समोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कराड तालुका अध्यक्ष आणि माजी नगरसेवक दादासाहेब शिंगण यांनी दिला आहे. पाहूयात हे वृत्त. मलकापूर नगरपंचायतीने शहरवासियांना विश्वासात न घेता लादलेल्या अनधिकृत कराचा बोजा तत्काळ रद्द करावा, अन्यथा मलकापूर नगरपंचायत समोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कराड तालुका अध्यक्ष आणि माजी नगरसेवक दादासाहेब शिंगण यांनी दिला आहे. ढेबेवाडी फाट्यापासून नगरपंचायतीपर्यंत मोर्चा काढून अन्यायकारक घनकचरा व्यवस्थापन कर रद्द करण्याच्या मागणीसाठी मुख्याधिकारी श्रीमती संजीवनी दळवी यांना निवेदन देण्यात आले आहे. मलकापूर नगरपंचायतीने वाढीव कराच्या संदर्भात जो लावलेला कर अन्यायकारक आहे. हॉटेलवाल्याला दर महिना 700, तसंच साधा जो पोत्यावर बसतो त्याला 300 रुपये महिना, अनेक प्रकारचे कर लावले गेलेत. त्याच्या विरोधात आज आम्ही मोर्चा काढला आणि मॅडमला जाब विचारायचं काम केलं. त्या पाहिजे त्या पद्धतीनं त्यांनी उत्तर दिलं नाही, बऱ्यापैकी दिलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट, आता एक प्रश्न विचारला, 1 कोटी रुपयाची 24x7 योजना आहे, त्या योजनेला आत्ता जुने मीटर काढून नवीन का मीटर बसवतात डिजिटल? माहीत नाही. मुख्य अधिकारी जर म्हणत असेल तर वाईट आहे आणि गंभीर आहे. का तर इलेक्ट्रोमीटर आता नवीन ज्या कंपनी लावली त्याचं बिल आता किस्त येतं आहे, इतकं बिल येतं आहे की ते मीटर तक्रार लोक करतात. आता जर ही मीटर झालं तरी काय ते पण प्रतिक्रिया नाही. त्या मीटर दुरुस्त करायचं असतं सांगा, पण सरसकट तुम्ही मीटर बसवताय नवीन डिजिटल, लोकांनी कळालं पाहिजे. आणि मला म्हणाले कचऱ्याच्या विरोधामध्ये नगरसेवक आहेत, हे जे नगरसेवक निवडून दिले मी हे काय करतात? लोकांच्यावर बोजा टाकण्याचं काम केलं, यांना विरोधच नाही. 17-0 झाल्यामुळे या नगरसेवकांनी विरोधच नाही केला. चक्की आत्ता मुख्य अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यांनी विरोध करायला पाहिजे होता, मला वाटलं त्यांनी विरोध केला, पण इथं आता दिसलं मला मॅडमने सांगितलं की विरोध या नगरसेवक आणि टिप्पणी असती आता त्या नोटीसवर लिहिलं जातं की आम्ही विरोध केला त्या विषयाला, पण इथं त्या नगरसेवकाने काय, ज्या जनतेने निवडून त्या तुम्हाला खुर्चीवर बसवलं ते नुसत्या स्वागतासाठी नसतं, की जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी असतात. तर कदाचित आता नगरसेवक विसरलेले आहे ते, तुम्हाला ज्या जनतेने निवडून दिले तीच जनता तुम्हाला खाली खेचतील एवढं म्हणतो. शालिनी प्लस साठी सकलेन मुलाणी, कराड. शेवगाव येथे थाटेवाड गाव येथे एसटी बस वेळेवर यावे जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही म्हणून अनेक वेळा अर्ज आणि विनंत्या करूनही शेवगावचे आगार प्रमुखांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांच्याकडून अद्यापपर्यंत कोणतेही ठोस पावलं उचलले गेले नसल्यामुळे विद्यार्थी संतप्त होऊन रोडवर ठिय्या आंदोलन केले. यावेळी अनेक विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग दिसून आला आहे. थाटेवाडगाव हे गाव शेवगाव पासून 15 किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील डोंगर रांगात बसलेले आहे. येथे येण्या जाण्यासाठी गाडीची सोय नसते, शक्यतो खासगी वाहनांनी तिथे प्रवास करावा लागतो. 2 टाइम येणारी एसटी बस मात्र कधीच वेळेवर येत नाही. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य SSC आणि HSC बोर्डाच्या 6 परीक्षा सुरू झाल्या आहेत. तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या ही परीक्षा आजपासून सुरू झाल्या आहेत. आजचा पहिला पेपर मराठीचा असल्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर जाणे गरजेचे असतानाही 7:15 येणारी परिवहन मंडळाची बस चक्क 7:15 आल्यामुळे विद्यार्थ्यांचा पहिलाच पेपर आज बुडाला. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी व गावकऱ्यांनी यावेळी बस अडवून रोडवरच ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली.
एक थर्टी बस वाजता ते 11 आणि 12 याचे पेपर चालू असताना सुद्धा रोजचा आजचाच प्रॉब्लेम नाही आहे हो का, बऱ्याचशे दिवसाचे 1 ते 1.5 महिन्यात प्रॉब्लेम आहे. आम्ही प्रत्येक वेळेस जाऊन सुद्धा ते टायमाला बस पाठवत नाही. आज पेपर सध्या मराठीचे पेपर असून सुद्धा त्यांनी आज 8:30 बस इथं गावात आलेली आहे आणि त्याने आजपर्यंत कोणतीच आमची अशी तक्रार मान्य केली नाही का. ते तक्रार करून सुद्धा बस एकदम वेळेत आजपर्यंत नाही आली. 6 बस आमची 8:00 येते, दुपारची बस 4:00 येऊ राहिली आणि सकाळची बस 8:30 येते आमची. याच्या अगोदर आम्ही 4-5 वेळेस निवेदन दिलेलं आहे, आमच्याकडं प्रत पण आहे. त्याच्या गाडी काय जी सकाळी 6:30 गाडी 8:30 येते, त्यानंतर जी 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 12वीपर्यंतची मुलं येतात, ते सर्वांच्या मुलांचे जे पेपर आहेत ते सध्या सामायिक पेपर चालू असल्यामुळे ते सगळे कॅन्सल होत चाललेले आहेत. कारण मुलांना तिथं गेल्यानंतर त्रास होतो. त्रास झाल्यानंतर मुलांना जी पेपर लिहिण्यासाठी जो वेळ ठरवून दिलेला तो पण अपुरा पडतो आणि विद्यार्थ्यांच्या समस्या ज्या अनेक निर्माण होतात. जी दुपारची गाडी 2 वाजता ती गाडी 3 वाजता लागते, जी 5:15 लागणारी गाडी आहे ती 6:30 लागते, अनियमित लागते. आणि जी आपण अधिकाऱ्यांना सांगतो प्रत्येक वेळेस आतमध्ये कंट्रोलला सांगतो, अधिकाऱ्याला सांगितल्यानंतर ते गुडाउटीचे उत्तर देतात आणि यातून विद्यार्थ्यांचं अधुनात नुकसान झालेलं आहे. त्यामुळे आज सर्व विद्यार्थ्यांनी थाटा गाडी ही इथं रोखून धरलेली आहे. जोपर्यंत साहेब येत नाही तोपर्यंत आम्ही गाडी सोडणार नाही. हा सर्व ग्रामस्थ विद्यार्थिनी या सर्वांच्या मते ह्या गाडीचा आज आम्ही रस्ता रोको केलेला आहे. शालिनी प्लस साठी रवी उगुल मुगले, शेवगाव, अहमदनगर. सांगली महापालिकेतील कामगार कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत महापालिका कामगार सभेच्या वतीने महापालिकेसमोर निदर्शनं करण्यात आली आहेत. यावेळी मोठ्या संख्येने मनपा कर्मचारी उपस्थित होते. सांगली महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी ऍडव्हान्स, थकीत बदली कामगारांना रोज काम मिळावे, राज्य शासकीय समूह वैयक्तिक अपघात विमा योजना सर्व कामगारांना लागू करावी, बदली मानधन रोजदारी कर्मचाऱ्यांना शासनाने वेळोवेळी जाहीर केलेला महागाई भत्ता द्यावा, बदली मानधन तसेच रोजंदारी कर्मचाऱ्यांना शासनाने वेळोवेळी जाहीर केलेला महागाई भत्ता द्यावा यांच्यासह विविध मागण्यांसाठी महानगरपालिका कामगार सभेच्या वतीने आज महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने मनपा कर्मचारी उपस्थित होते. हे खरं वास्तविक प्रशासनाच्या विरोधात आहे. कारण संघटनेनं त्यांच्या ज्या जीवन मरणाशी अतिशय जवळीक अशा मागण्या त्या प्रशासनाकडे वारंवार केल्या, पण प्रशासनानं त्यामध्ये कोणतीही दखल आज रोजीपर्यंत घेतलेली नाही आहे. उदाहरण घ्यायचं म्हटलं तर सणाच्या दिवशी आमचे जे महापालिकेतले कामगार कर्मचारी असतात, धार्मिक सण असू दे, राष्ट्रीय सण असू दे, उदाहरण घ्या उद्याची दिवाळी, आमचा कामगार घाणीत काम करतो आहे आणि सगळं जग दिवाळी साजरं करत असते. युनियनबरोबर झालेल्या कराराप्रमाणे दरवर्षी 21 दिवसाचा सुट्ट्यांचा पगार त्यांना देणं लागतो आहे. ती सुद्धा महापालिकेने गेली 4-5 वर्ष दिली नाही. आंदोलनं केली, सगळं केलं, ते देत नाही म्हटल्यानंतर आम्ही कोर्टात गेलो. कोर्टाने निवाडा देऊन सुद्धा त्याची अंमलबजावणी प्रशासन करत नाही आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे जे बदली कर्मचारी त्यांची सेवा 30-35 वर्ष एवढी झाली आहे आणि त्यांना दररोज काम दिलं जातं, हे दुर्दैव आहे. आणि महापालिकेत काम उपलब्ध आहे असं त्यांच्याच अधिकाऱ्यांचा रिपोर्ट असताना आणि ह्याच्या त्यांच्या व्यतिरिक्त दुसरे मानधनचे कर्मचारी भरले जातात, ही प्रवृत्ती वाईट. त्यासाठी याचा निर्देशन आहे. तसंच आज सगळ्या कर्मचाऱ्यांना, कायमच्या कर्मचाऱ्यांना दीपावली ॲडव्हान्स वगैरे सगळं दिलं जातं आहे, पण मानधन बदली जो कर्मचारी आहे आज अल्पवेतनावर तो काम करतो पण त्याला दिवाळी ॲडव्हान्ससुद्धा दिलं जात नाही. त्याच्या पगारातनं कपात करा म्हटलं, कारण ॲडव्हान्सही कपात केलं जाते. 2000 वर आणि 10000 वर कधी दिवाळी कुणाची होते घ्या. ह्याच्यासाठी आयुक्तांच्याकडून वारंवार पत्रव्यवहार केला, शिवाय भेटीची वेळ मागितली त्यांना, तरीसुद्धा आयुक्त साहेब ढ काय हू म्हणायला तयार नाहीत. म्हणताना आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी आज निदर्शनं केली. शिवाय एक सगळ्यांना मी एक विनंती करतोय, आज महापालिकेचं क्षेत्रफळ 118 चौरस किलोमीटर आहे. आज महापालिकेमध्ये 2800 सुद्धा कामगार नाहीत. कायम बदली मानधन रोजंदारी मिळून आज कमीत कमी 7 ते 8 हजार कर्मचाऱ्यांची गरज असताना 2800 कर्मचाऱ्यांवर महापालिकेतला कामगार काम करतोय आणि प्रत्येक जण उठतोय एकच म्हणतोय महापालिकेचा कामगार कामच करत नाही, त्याशिवाय कचरा बाहेर जातोय काय, त्याशिवाय स्वच्छता राहते काय. आज भारतामध्ये 118वा नंबर महापालिकेचा उभीच आलेला आहे का. महापालिका पगार जर सोडलं तर काय देते मला सांगा, काही देत नाही कर्मचाऱ्यांना. वेळेवर युनिफॉर्म नाही, हँडक्लोज नाहीत, गमबूट नाही, साधा ते जो शासनानं जाहीर केलेला विमा आहे वैयक्तिक समूहगट विमा योजना त्याची मागणी करून सुद्धा ती सुद्धा देत नाहीये. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, सांगली. शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्स वर. भाजप शिवसेना निवडणूक एकत्र लढणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा.
गुरुकुंज आश्रमाच्या विकासासाठी 100 कोटींच्या आराखड्याला मान्यता देऊ, मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य। जळगावात दुधाच्या उत्पादनात वाढ, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांची घोषणा। जालन्यामध्ये जनसंघर्ष यात्रा दाखल, अशोक चव्हाणांनी केली सरकारवर टीका। राज्यातील साखर कारखानदारांचा तिढा लवकर सोडवावा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी। बातमीपत्रात वेळ झाली, आता इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं। नमस्कार।